आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात श्री प्रल्हाद वामनराव पै यांच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण. 50,000 भक्त उपस्थित राहतील अशी तयारी. शिरोळचे कार्यसम्राट आमदार उल्हासदादा पाटील यांनी मतदारसंघातील जनतेचं जीवन आनंदी राहावं यासाठी समाज प्रबोधन महोत्सव आयोजित केला आहे. शिरोळ येथील पद्मराजे महाविद्यालयाच्या मैदानात भव्य शामिना उभारण्यात आला आहे. स्वतंत्र आणि चांगली बैठक व्यवस्था, वाहनांच्यासाठी प्रशस्त पार्किंग, स्वच्छतागृहाची सोय, स्वच्छ आणि मुबलक पाणी या भौगोलिक सुविधा येथे निर्माण करण्यात आल्या आहेत. आज प्रसार आणि प्रचारासाठी वेगवेगळ्या भागातून जीवनविद्या मिशनचे भक्त शिरोळ तालुक्यात दाखल झाले आहेत. सौ शुभांगी मौचेकर, सुमित्रा टेमकर डोंबिवली, शिवाजी माने नरसोबावाडी, सृष्टी सागर चव्हाण जांभळी, आनंद वरुण गायकवाड जोगेश्वरी, वैशाली सागर चव्हाण जांभळी, शुभदा कुलकर्णी खटाव, राजश्री चव्हाण जांभळी यांनी घरोघरी प्रसार आणि प्रचार आणि निमंत्रण द्यायला आरंभ केला आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार. नमस्कार, मी डोंबिवली शाखेतून आलेली आहे. माझं नाव आहे शुभांगी कृष्णा मंचेकर. मी आज जवळजवळ 17-18 वर्ष झाली मी या कार्यात आहे आणि या कार्यामध्ये मी मला जे काही पाहिजे होतं ते सगळं मिळालं म्हणजे काय पैशाच्या रूपाने मला काही मिळालं नाही. मी जे काही सद्गुरूंचं कार्य आज जवळजवळ 18 वर्ष करत आले. कोणत्या सद्गुरूंचं काम करताय? सद्गुरु श्री वामनराव पै यांचं कार्य करत आलेली आहे. आज 18 वर्ष कार्य करते आणि या कार्यामध्ये मला खूप आनंद, सुख, शांती, समाधान हे तर मिळालेलं आहे. आणि शिवाय माझ्या मिस्टरांसाठी सांगायचं झालं तर माझ्या मिस्टरांना बढती मिळते, कारण त्यांच्या कामामुळे त्यांनी जर सद्गुरूंनी लव वर्क करायला सांगितलं, त्या लव वर्कमुळे माझे मिस्टर लव वर्क केल्यामुळे आज त्यांना इन्क्रीमेंट मिळते, त्यांना चांगल्यापैकी त्यांना पोस्ट मिळते. हे सगळं आम्हाला सद्गुरूंच्या कार्यामुळे मिळत आहे आणि माझे मिस्टर सर्विस करतात आणि मी फक्त माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं तू फक्त कार्य करायचं आणि मी आज जवळजवळ 18 वर्ष कार्य करते. माझे मिस्टर सर्विस करतात, मी पुण्य कमवते, माझे मिस्टर पैसा कमवतात. या अनुषंगाने आज आमच्याकडे घरामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर जे काही चांगलं आहे ते आम्हाला मिळत गेलेलं आहे आणि ह्याच्यापुढे आम्ही सद्गुरूंचं कार्य करत राहणार आहोत. जोपर्यंत जीवा जीव आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत सद्गुरू कार्य करत राहणार आहे.